दापोली तालुक्यातील मुरुड कर्दे येथील खैराचा कोण येथील जनार्दन पेवेकर यांच्या घराला शनिवारी दुपारी 2:30 सुमारास आग लागली. या आगीत त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन बंब मागवण्यात आला होता, मात्र तोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र या आगीत घरातील साहित्य आगीत जळून खाक झाले असून सायंकाळी उशिरापर्यंत तलाठ्यामार्फत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. या आगीत जनार्दन पेवेकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. समीर पिंपळकर, कोकण मराठी 24 तास, कर्दे.